नमस्कार, रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणेशोत्सव सध्या सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. अनेक मंडळांच्या बाहेर तुम्ही भक्तांच्या मोठमोठ्या रांगासुद्धा बघितल्या असतील आणि यातलेच काही गणेश भक्त असे असतात की जे गणरायाकडे आपल्या स्वप्नातल्या घरासाठी साकडं घालत असतात. आज आपण ज्या फॅमिलीला भेटणार आहोत ती फॅमिलीसुद्धा गणेशभक्त आहे. त्यांच्याकडेही 1.5 दिवसाच्या गणपतीचं पूजन होतं, पण यावर्षी मात्र त्यांच्या मनात आहे की गणेशोत्सवाच्या याच 10 दिवसात त्यांना आपलं स्वप्नातलं घर मिळू दे. अर्थात त्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आमची मदत असेलच. आता बघूयात त्यांना बाप्पा पावतोय की नाही ते, पण आधी भेटूयात या गणेश भक्त रहाटे फॅमिलीला. सध्या सातारा इथे राहणारं हे आहे रहाटे कुटुंब. डॉक्टर सतीश हे BA MS असून ते श्री सिद्धी या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवेचं व्रत अगदी चोखपणे बजावतात. त्यांच्या मिसेस स्मिता या हाऊसवाईफ आहेत. श्री सिद्धी हॉस्पिटलच्या दैनंदिन कामात आपल्या पतीला मदत करण्याबरोबरच त्यांना फिरण्याची आणि कुकिंगची खास आवड आहे. सुयोग आणि सिद्धार्थ या त्यांच्या दोन मुलांना फिटनेसची खास आवड आहे. गावातल्या नदीमध्ये स्विमिंग आणि मैदानी क्रिकेट ते मनापासून एन्जॉय करतात. आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुण्यामध्ये घर घ्यायचं निश्चित केलेलं आहे. स्विमिंग पूल मस्ट असणाऱ्या, स्पोर्ट्स क्लब आणि भविष्यात मुलांसाठी कॉलेज जवळ असणाऱ्या एका मॉडर्न घराच्या शोधात डॉक्टर रहाटे कुटुंब आहे. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटचा हा आहे गणेशोत्सव स्पेशल भाग. साताऱ्याच्या डॉक्टर रहाटे फॅमिलीला तर आपण भेटलो, पण आता त्यांचं स्वप्नातलं घर शोधायचं म्हटल्यावर त्यांना हे घर नेमकं कुठे हवं आहे, कसं हवं आहे, घराबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते सुद्धा जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच त्यांना आपण आमंत्रित केलं आहे आज स्टुडिओमध्ये. स्वागत करूया डॉक्टर सतीश रहाटे आणि स्मिता रहाटे दोघांचंही. नमस्कार. आणि आपल्यासोबत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेचा. तुमच्या स्वप्नातल्या घराचा शोध घेण्यासाठी आणि ते प्रत्यक्ष मिळवण्यासाठी सुद्धा त्यांची साथ खूप महत्त्वाची असणार आहे. तुमच्या घरी इतर 1.5 दिवसाचा गणपती असतोच, पण तुमच्या गावातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सुद्धा तुमचा सहभाग असतो, तो नेमका काय असतो? गावामध्ये म्हणजे गणराज नेहरू युवा मंडळ जे आहे, तर तिथं गेले 10 ते 12 वर्ष झालं आम्ही स्वतः गणपतीची मूर्ती देतो त्यांना. अच्छा, खऱ्या अर्थाने तुम्ही गणेश भक्त म्हणायला पाहिजे, कारण तुमच्या हॉस्पिटलचं नाव सुद्धा तुम्ही श्री सिद्धी असं ठेवलेलं आहे. पण ही रुग्णांची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून करत असताना तुमचा अनुभव कसा आहे? काही या रुग्णांबद्दलचे काही वेगळे अनुभव सुद्धा तुम्हाला आलेत? कधी कधी मोठ्या डॉक्टर जे व्हिजिटिंग डॉक्टर्स येतात पेशंट, त्यावेळी कधी त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यावेळेला तपासणी झाल्यानंतर म्हणतात की डॉक्टर आमच्याकडे काही पैसे नाहीत, ते तुम्हीच द्या, आम्ही नंतर देऊ. आपण आता घराकडे बोलूयात, आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे बोलूयात. आता तुम्ही घराबद्दलचं स्वप्न बघितलेलं आहे, तर नेमका काय विचार केलाय, तुमच्या स्वप्नातलं घर कसं असावं असं तुम्हाला वाटतं? साधारणतः निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या हॉस्पिटलवरनं येऊन जाऊन जवळ असावं, आणि जिथं शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत अशा ठिकाणी आमची निवड करायची. शिक्षणाच्या दृष्टीने तुम्ही हा विचार केलेला आहे. वहिनी, तुम्हाला काही सांगायचं तुमच्या घराच्या अपेक्षांबद्दल? म्हणजे मुलांनी सिटीमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं एवढी म्हणजे इच्छा आहे खूप. हा, आणि जिथे आम्ही राहू तिथून त्यांना कॉलेजेस वगैरे जवळ असावेत, ही मोठी अपेक्षा आहे. ठीक आहे, आता मी ह्याच्या पुढची सूत्र किशोर ब्रह्मेचा यांच्याकडे सोपवतो, कारण घराबद्दलचे महत्त्वाचे आणि टेक्निकल प्रश्न तेच विचारू शकतील. किशोर, डॉक्टर फार मोठं देवकाम करतात, रुग्णांची सेवा करतात, तर रिलायन्स होम फायनान्सला सुद्धा त्यांचा सेवा करण्याचा जो मोका मिळाला नक्कीच आनंद वाटतोय. डॉक्टर साहेब, रिलायन्स होम फायनान्स एक डिव्हिजन आहे रिलायन्स प्रॉपर्टी, ज्यांचे वेगवेगळ्या ब्रोकर्स बिल्डर्स बरोबर टायअप आहे, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजचा लहान ते मोठ्या प्रॉपर्टीजचा व्हास्ट डेटाबेस हा त्यांच्याकडे असतो. त्या प्रॉपर्टीजमध्ये आम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे समजून घेऊन त्या प्रॉपर्टी त्या डेटाबेसशी मॅच करतो आणि तुम्हाला सुटेबल असे ऑप्शन सुचवतो. आणि नुसते ऑप्शन सुचवत नाही, तर तुम्हाला प्रॉपर्टी शोधायला, तिथे जाऊन बघायला आणि पूर्ण घेईपर्यंत त्याची प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करतो. तर ही जी तुमची तपासणी करण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही कुठल्या एरियात हे घर बघता आहात? साधारणतः पुणेच्या आसपास हवं आहे आम्हाला. ओके, आणि किती साईजचं घर घ्यायचं तुम्ही ठरवलेलं आहे? 800 ते 900 स्क्वेअर फूटची त्या दरम्यान असावे. ओके, त्या घरामध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज किंवा अम्युनिटीज तुम्ही बघता आहात? साधारणतः स्विमिंग पूल असावं, जिम्स असावे, योगा असावे, जिथं मुलांना आवड आहे. ओके, त्यासाठी फिटनेसच्या दृष्टीने सुद्धा तो विचार करतोय. बजेटचा काय विचार केला आपण? साधारणतः 40 ते 45 लाखापर्यंत. ठीक आहे, यांच्या ज्या सर्व रिक्वायरमेंट्स आहे त्याच्या रिलेटेड आपण एक थोडं सर्च करूया,
आणि त्यांना मी 5-6 ऑप्शन किती ऑप्शन मिळतात ते आपल्याला कळेल, पण तोपर्यंत प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा पुन्हा एकदा ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या आपण एकदा नजरेखालून घालूयात. तुम्ही सांगितलं की तुमचं बजेट जे आहे ते साधारण 40 ते 45 लाखापर्यंत आहे आणि या बजेटमध्ये 800 ते 900 स्क्वेअर फूटचं घर असावं अशी तुमची इच्छा आहे. पुणे हे लोकेशन तुम्ही डोक्यात ठेवलं आहे कारण अर्थात शैक्षणिक संस्था तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ते सोयीस्कर असेल. जिम आणि स्विमिंग पूल ॲम्युनिटीजमध्ये सुद्धा तुम्ही मुलांचाच विचार केलेला दिसतो आहे कारण त्यांना स्पोर्ट्स आणि फिटनेसची आवड आहे, त्या दृष्टीने ॲम्युनिटीज असाव्यात असं तुम्हाला वाटतं. आता हे घर किती घरं मी असं म्हणेन की निघत आहेत यांच्या रिसर्चमधून, किशोरजी काय तुमचा रिझल्ट आहे या रिक्वायरमेंटनंतर? अमोल, ऑप्शन तर बरेच आहे पण यांच्या रिक्वायरमेंटला मॅच असे होणार आहे आणि ज्या सुविधा ह्या बघतात तिथे, ज्या फॅसिलिटीज बघतात आहे, जे लोकेशन बघताय, त्याप्रमाणे मी यांना 5-6 ऑप्शन सुचवू इच्छितो याच्यापैकी. बरोबर. आणि नुसते सजेस्ट नाही तर आपण, मला असं वाटतं की डायरेक्ट जाऊन बघितले पाहिजे म्हणजे त्यांना त्याचा एक्सपिरियन्स पण येईल आणि ते चॉईस पण करू शकतील. तेव्हा मग आता आपण आपल्या घरशोध मोहिमेचा श्रीगणेशा करायला काही हरकत नाही. चला मग गणपती बाप्पा. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढत डॉक्टर रहाटे आणि त्यांच्या मिसेस पुण्यामध्ये आपल्या स्वप्नातलं घर आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टच्या मदतीने शोधतात. रुग्णसेवा हीच खरी सेवा असं मानणारे डॉक्टर रहाटे आणि त्यांचं कुटुंब सर्वांशी मिळून मिसळून राहता येईल, मनाला शांती मिळेल अशा प्रोजेक्टच्या शोधात पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरतायत. आपल्या मुलांना घराजवळ किंवा आसपास भविष्यात चांगलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॅम्पस मिळावं हा उद्देश मनात ठेवून सतीश आणि स्मिता घर बघतायत, शिवाय आजूबाजूच्या परिसराची बारकाईनं चौकशी देखील करतायत. डॉक्टर रहाटे आणि त्यांचं कुटुंब आता जाणार आहे पुण्यातल्या नऱ्हे येथील दरोडेजोग प्रॉपर्टीच्या ग्रीन लँड काउंटी प्लस प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. दरोडेजोग प्रॉपर्टीच्या ग्रीनलँड काउंटीच्या ऑफिसमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आम्ही या क्षेत्रामध्ये 30 वर्षापासून आहोत. कंप्लीट केलेले प्रोजेक्ट कोरेगाव पार्कमध्ये ब्लॉसम बुलेवर्ड लिवियानो खराडईमध्ये, वेसाईड काउंटी हा प्रोजेक्ट पिंपळे गोरवमध्ये आणि मातृछाया नावाचे कमर्शियल प्रोजेक्ट डेक्कनला आत्ता आपले चालू आहेत. आत्ता ज्या प्रोजेक्टवर आपण उभे आहोत हा 11.5 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 11 स्टोरी ही बिल्डिंग आहे आणि पर फ्लोर 6 फ्लॅट आहे. आत्ता या प्रोजेक्टमध्ये आपण बऱ्याचशा ॲम्युनिटीज देतो, त्याच्यामध्ये सिक्युरिटीपासून आपण काळजी घेतलेली आहे, त्याच्यानंतर क्लब हाऊस आहे, जिमनॅशियम आहे, त्यानंतर स्विमिंग पूलही आपण देतो आहे, किड्स प्ले एरिया आहे आणि सिनियर सिटीजनसाठी बेंचेस बसायला ठेवलेले आहेत, त्यानंतर लिफ्टला बॅकअप आहे जेणेकरून जरी लाईट स्विच ऑफ झाली तरी तुम्ही ती वापरू शकता. मॅडम, आम्ही जे ऐकले आहे ते कसबा पेठेतील मानाचे गणपती आपल्याकडे असतो का? हो, अगदी बरोबर ऐकलंय सर. आपण त्या मानाचा गणपती दरवर्षी कसबा पेठेला देतो आणि दर संकष्टीला त्याची पूजाही आपल्या ऑफिसमध्ये यथासांग होते. ही झाली आता प्रोजेक्टबद्दलची माहिती. आता आपण सॅम्पल फ्लॅटकडे वळूया. हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे 814 स्क्वेअर फीटचा. याच्याप्रमाणे हा हॉल जो आहे हा 15x14चा आहे. इंटरनल स्पेसिफिकेशनमध्ये 2x2 विट्रीफाइड टाईल देते आणि ऑइल बॉन्ड डिस्टेपर भिंतीला. याला आपण हवा खिळती राहण्यासाठी अटॅच टेरेस दिलेली आहे. तुम्ही जर आत्ता बघितलं ह्या फ्लॅटचं स्ट्रक्चर तर इथे तुम्हाला फर्निचर बसवून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल की आपण तुम्ही तुमचं घर कसं सजवू शकाल. त्यानंतर इथं हा डायनिंग एरिया आहे, लिव्हिंग कम डायनिंग आपण ज्याला म्हणतो. एक तर तुम्ही टीव्ही ह्या साईडलाच ठेवू शकता किंवा आत्ता आपण जसं दाखवतो आहे तसं इकडच्या साईडलाही ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही दोन्ही साईडनी टीव्हीही बघू शकता. हा हॉल बघितला आपण, आता आपण किचनकडे वळूयात. आता आपण आलो आहोत किचनकडे. हे किचन साधारण 7x10 स्क्वेअर फीट आहे. याला आपण एल शेपचा ब्लॅक ग्रेनाइटचा ओटा देतोय. त्यानंतर इथे त्याला अटॅचच स्टेनलेस स्टीलचा सिंक देतोय, ज्याला आपण जॅग्वारचे फिटिंग बसवलेले आहेत.
आणि याच किचन हॉटेलला तुम्ही बघितलं तर 2 feet हाईटचे टाईल आपण देतोय. हो, आपल्याकडे पाण्याची सोय म्हणजे आपलं स्टोरेज असतं अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड वॉटर टँक, या दोन्हीचा टॅप आपण इथं बसवलेला असतो. हे झालं आता आपलं किचन, आता आपण चिल्ड्रन बेडरूमकडे वळूयात. हे आता आपण चिल्ड्रन बेडरूममध्ये आलो. ही चिल्ड्रन बेडरूम साधारण 8x8.9 square feet ची आहे. आत्ता आम्ही ओबीडी पेंट देत आहोत, तुम्ही हवी ती पेंट करून मुलांसाठी ती सजवू शकता. आत्ता तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण इथं 2 twin वेगळे बेड दाखवलेले आहे, इथं एक स्टडी टेबल दाखवेल, हवी तशी तुम्ही त्याला रंगू शकता. त्यानंतर आपण इथंही विट्रीफाईड 2x2 टाईल्स दिलेल्या आहेत. ही झाली चिल्ड्रन बेडरूम, आता आपण मास्टर बेडरूमकडे वळूयात. ही मास्टर बेडरूम साधारण 12x10 square feet ची आहे. बघितलं तर तुम्ही तेवढीच मोठी विंडो आपण त्याला दिलेली आहे आणि ही वॉलही तुम्ही तुम्हाला हवी तशी रंगवून घेऊ शकता आणि फर्निचरही इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याची आयडिया घेऊ शकता. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपण अजून एक इथे विंडो देतो जेणेकरून तुमची या बेडरूममधली हवा खेळती राहील. याच्या पलीकडेच आपण WC आणि बाथ देतो. ज्याला आपण जॅगवारचे फिटिंग्स आणि 7 feet डॅडो टाईल आणि फ्लोरिंगला अँटीस्किड टाईल देतोय. हा आपला पूर्ण सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवला. आता सर तुम्ही निवांत सॅम्पल फ्लॅटकडे बघा, मी जर आले. सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर राहटी कुटुंब आता जाणार आहे ग्रीनलँड काउंटी प्लसच्या ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. नमस्कार. झाला बघून फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट, मग कसा वाटला फ्लॅट? अतिशय सुंदर आहे, वातावरण निसर्गरम्य ठिकाणी आहे, एरिया प्रशस्त आहे आणि सर्व जे आम्हाला जे ॲम्युनिटीज पाहिजे त्या सर्व इथं मिळालेल्या आहेत. ते न विचारताच भरभरून बोलताय, ह्याच्यात झालं सगळं. त्यांना फ्लॅट खूप आवडला हे नक्कीच आहे. काय आणखी गोष्टी महत्वाच्या ज्या तुमच्या रिक्वायरमेंट ज्या होत्या त्या इथे कशा मॅच करताना दिसतात तुम्हाला? मुलांच्या दृष्टीनं, शिक्षणाच्या दृष्टीनं आम्ही जी पसंत केली ती कॉलेजेस वगैरे अतिशय जवळ आहेत, संपूर्ण कॉलेजेस आहेत तिथं. बरोबर. आणि जाण्यासाठी पण आम्हाला सातारवरून अगदी जवळ पडेल, एकदम पुण्याच्या बाहेरही नाही आणि अगदी पुण्यामध्ये सुद्धा नाही. किशोर, तुम्ही हा फ्लॅट राहटे फॅमिलीला सजेस्ट करताना त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि इथली वैशिष्ट्य यांचा कसा विचार केला होता? रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये आम्ही कसं करतो की क्लायंटची पूर्ण रिक्वायरमेंट समजून घेतो. त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना रोड कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आजूबाजूला पाहिजे. बरोबर. त्याप्रमाणे आणि नवीन मॉडर्न अम्युनिटीज पाहिजे, कारण की आता मुलं मोठी होतात, ते इथे राहणार आहेत. बरोबर. तर त्या सर्व अम्युनिटीज आणि प्लस त्यांचं इन्व्हेस्टमेंट पण हे एप्रिशिएट झालं पाहिजे. बरोबर. ह्या सर्व बाबींचा लक्षात घेता हा त्यांना अतिशय योग्य होता, म्हणून मी त्यांना हा प्रोजेक्ट सजेस्ट केला. बरोबर बरोबर. ग्रीनलँड काउंटी प्लसचा हा प्रोजेक्ट तुमच्या पसंतीस उतरला आहे असं दिसतंय. शिक्कामोर्तब केलाय असं म्हणून म्हणायचं का अजून काही फ्लॅट बघायचे तुम्हाला? बरोबर बरोबर. बजेट बद्दलचे तुमचे काही प्रश्न असू शकतात, फायनान्स बद्दल सुद्धा तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर रिलायन्स होम फायनान्स हे किशोर ब्रह्मेचे आहेतच. पण मला वाटतं आपण बिल्डरचं जे ऑफिस आहे तिथे बसून या गोष्टी डिस्कस करूया, या आर्थिक बाबी आपल्याला तिथे डिस्कस करता येतील, सगळ्या तुमच्या शंका बजेटबद्दलच्या फायनान्सबद्दलच्या दूर होऊ शकतील. आपण तिकडे जाऊया आता. चला.
सतीश आणि स्मिता, तुम्ही घर पसंद केलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिलं पाऊल तुम्ही स्वतःचं स्वप्नातलं घर साकारण्याच्या दृष्टीने टाकलेलं आहे आणि असं म्हणायला पाहिजे की गणरायाची तुमच्यावर खरंच कृपा आहे, कारण या गणेशोत्सवातल्या 10 दिवसात हे घर आपल्याला मिळावं, आपलं घर बनावं अशी तुमची इच्छा होती, ती पूर्ण होती असं दिसतंय. आता जे दरोडे जो प्रॉपर्टीचं ग्रीनलँड काउंटी प्लसमधलं घर तुम्ही पसंद केलं आहे त्याची किंमत काय, त्याची कॉस्टिंग काय, सुप्रिया आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला सांगतील. सुप्रिया, त्यांनी जे घर चूज केले आता ते साधारण 814 स्क्वेअर फीटचं आहे, त्याप्रमाणे त्यांची कॉस्ट आता 45 लाख, 5100 रेट जो प्रीलॉनचा आपला चाललाय त्याप्रमाणे होते, आणि त्यांना जे डाऊन पेमेंट करायचंय ते साधारण 7 लाखाचं आहे. याच्या पुढच्या पेमेंटचा काही विचार केलात सर आपण? माझ्याकडे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मला लोन बद्दल आणि थोडी माहिती हवी, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. लोनचा आणि फायनान्सचा विषय आला म्हणजे रिलायन्स होम फायनान्स, त्यांची मदत घ्यावीच लागेल, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला लागेल. लोनचे जे यांचे प्रश्न असतील त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? डॉक्टर साहेबांना त्यांच्या मनासारखं घर तर शोधून दिलेलं आहे आपण, आता लोनसाठी मोठं काम आपण झालेलं आहे, त्याप्रमाणे आता त्यांना लोनसाठी लागणारी जी माहिती आहे, डॉक्युमेंटेशन आहे, ते पण आपण सर्व सांगू त्यांना. रिलायन्स होम फायनान्सची एक खासियत आहे की जे टेलरमेड लोन्स देतात, जे तुमच्या प्रोफाईलला किंवा तुमच्या बिझनेसला सुटेबल असं लोन आम्ही तुम्हाला बनवून देतो. त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंटेशन अतिशय सिम्प्लिफाईड आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतं ते म्हणजे KYC डॉक्युमेंट, तुमचे लास्ट 3 इयरचे रिटर्न्स आणि तुमचे बँक स्टेटमेंट, करंट अकाउंट ज्या तुमचे ट्रान्झॅक्शन होतात त्याचे बँक स्टेटमेंट्स आणि फोटो आयडेंटिटी, हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट झाले. त्यानंतर आमचा एक्सपर्ट तुमच्या इथे व्हिजिट करतो शेड्यूलप्रमाणे आणि तुमची अपॉइंटमेंट घेऊन ते तुमचं पूर्ण बिझनेस समजून घेतो आणि आम्ही तुमच्या घरी येतो, म्हणजे किंवा तुमच्या हॉस्पिटलला म्हणजे जिथे तुम्हाला सुटेबल असेल तिथे येतो, त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय हा कंटिन्युअस ठेवता येतो, त्याच्यामुळे तुम्हाला बाधा येत नाही कुठल्या प्रकारे. आणि ते झाल्यानंतर आम्ही हा प्रोजेक्टसुद्धा पहिले सर्व चेक केलेला असतो, त्याचे डॉक्युमेंट्स चेक केलेले असतात, त्याच्या सर्व परमिशन्स चेक केलेले असतात, त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घाबरण्यासारखं नसतं याच्यामध्ये. आणि तिथे सिम्प्लिफाईड पद्धतीने तुमचं लोन हे सँक्शन केलं जातं आणि एकदा का लोन सँक्शन झालं की जे कन्स्ट्रक्शन लिंक असतं त्याप्रमाणे जशी जशी कन्स्ट्रक्शनची प्रोग्रेस असते त्याप्रमाणे आम्ही याचं डिस्बर्समेंट करतो. बरोबर स्मिता, ते तुम्हाला काही शंका काही प्रश्न विचारायचे? नाही, शंका तर काहीच नाहीत राहिलेल्या आता, म्हणजे एवढी सगळी सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे आता फ्लॅट घेणार तर दरोडे जोग मध्येच घेणार, त्यांनी ठरवलेच आहे. आणि खरंच अभिनंदन तुमचं दोघांचंही, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गणरायाचा प्रसादच तुम्हाला मिळाला एक प्रकारे असं म्हणायला पाहिजे. आणि जसं तुम्ही ठरवलं होतं की या अनंत चतुर्दशीपर्यंत आपलं स्वप्नातलं घर होऊ दे, तर ते होताना दिसतंय. आता यानंतर पुढची बुकिंगची प्रोसेस जी आहे ती सुद्धा सुरू होईल. सुप्रिया, तुमचंही अभिनंदन, कारण ते पण महत्वाचं आहे. पण मग आता या फॅमिलीचं तुम्ही तुमच्या फॅमिलीत कसं स्वागत करणार? नक्कीच आम्ही यांचं दरडे जोग परिवारात सहर्ष स्वागत करू आणि त्यासाठी एक ग्रँड सरप्राईज त्यांना देऊ. अरे काय बात, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तिकडेच वळूयात आपण आता. चला, गणेशोत्सवाचे मंगलमय दिवस आणि याच दिवसामध्ये गणेश भक्त डॉक्टर रहाटे कुटुंबियांनी आपलं स्वप्न आपली इच्छा पूर्ण केली. दरोडे जोग प्रॉपर्टीच्या ग्रीन लँड काउंटी प्लस प्रोजेक्टमध्ये घर बुक केलं, त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि हाच त्यांचा आनंदाचा जो क्षण आहे तो आणखी वाढवण्यासाठी आता आपल्या सोबत आहे दरोडे जोग प्रॉपर्टीचे संचालक सुधीर दरोडे. स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचंही. सर, मला तुम्हाला विचारावं असं वाटेल, या क्षणी तुम्ही काय मनोगत व्यक्त करत? गणेशोत्सव हा उत्सवांचा राजा आहे, संपूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये हा उत्सव